मित्रांनो, प्रथम मी एक क्लिअर करतो की मी काय फार आजारी वगैरे नाही, पण माझ्या पायाचं ऑपरेशन, त्यामुळे गुडघ्यापर्यंत पोटे, नाही तर काहीतरी भयंकर आहे असं काही नाही. नंबर आज इथं बसलेल्या आदरणीय विद्याबाग माझे सहकारी इथेच ट्रस्टी आणि सेक्रेटरी असलेला अनुभव राजन आणि आमचा पूर्वीचा फुल टायमर रंगा राचुरे, हा म्हणजे गरिबी किती असावी तर हा रोजगारांवर कष्ट करतो. आणि मला असं कळलं की उदगीर हे शिक्षणाचं केंद्र म्हणून उभारत होतं तो काळ, तर त्यावेळेला गरीब मुलांना सामावून घेण्याची एक सामाजिक पद्धत असते, तर 5-6 मुलांचा ग्रुप असायचा आणि जो सातवा करेल त्याला कॉन्ट्रीब्युशन रेशनची द्यावी लागायची, तर त्यात ते सगळ्यांचं स्वयंपाक पण करून जेवायचं. तर असं सगळं पाहायला मिळालं, अरे फार मुलगा चांगला आहे, तर त्याला आपल्यामध्ये घेऊ असं बाकीच्यांना बोललो होतो. आणि जेव्हा बोललो त्याच वेळेला त्याला नोकरी लागली, तर मी म्हणलं सोड जाऊ दे, आणि त्यांनी सोडली. म्हणजे तो अजून परमनंट वगैरे व्हायचा होता असं. याचं नाव गोसावी ना रे, तू काय म्हणतो? अजिंक्य सगळे तरुण मुलं बघून मला आनंद वाटला. एक तर असं आहे की आमचे गुरु जयप्रकाश नारायण, गुरु योग्य निवडणं हे फार महत्वाचं असतं. तर त्यांनी आम्हाला एक सांगितलंय की ज्या चळवळीच्या जर चळवळीचे पक्ष म्हणून तुम्ही मानत असाल किंवा चळवळवादी संघटना मानत असाल, तर रोज 19-25 वर्षाची मुलं तुमच्याकडे आली पाहिजे. हे समाजवादी चळवळीला जमलं नाही, हे गांधीवादी चळवळीला जमलं नाही, त्यामुळे तेच राहिले आणि ते आपापसात बोलत राहिले, फार मोलाचं बोलत राहिले, पण ते मोल काय हे बाहेरच्यांना माहीतच नाही. तर चळवळीच्या माध्यमातून जाणारा हा पक्ष, तर त्यांनी रोज पाहिलं पाहिजे आपल्याकडे 1925 मुलं येतात का, आणि ही मुलं फार हुशार असतात, ते एका विशिष्ट मनस्थितीत असतात. काय मनस्थिती असते? 11-12 वर्षापर्यंत वडील हे सर्वात पॉवरफुल आहेत असं लहान मुलाला घरामध्ये वाटतं, कारण ते म्हणतील तसं होतं, आई त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागते, आई कधी कधी मार खाते, हे ते पोर पाहत असतं, म्हणून त्याला बाप लई पॉवरफुल असं डोक्यात बसलेला पॉवर सिम्बॉल. आणि याला कुणी अपवाद नाही, कोणी म्हणेल नाही लहानपणी मला नाही तसं वाटायचं, खोटं आहे. तर घर आईचं आणि उमऱ्याबाहेरचं जग बाप माझा रक्षण करतो असं. माझी लहान मुलांची दोस्ती असते तर तुमची दोस्ती होते, म्हणजे साधारण 4-5 वर्षाच्या मुलं, तर त्यांच्या डोक्यात काय चालतंय मी पाहत असतो. तर एक माझा असा मित्र आला आणि तो म्हणाला मला तुझ्याशी खाजगी बोलायचं, कारण त्यांनी पाहिलं होतं हे खाजगी बोलतात, ते नक्कल करतात. तर म्हणलं मग काय करायचं? तर म्हणजे यांना जायला सांग ना सगळ्यांना, जायला सांगितलं. तो म्हणला तुला काय सांगू, काल मी टीव्हीवर बघितलं, तो अमेरिकेचा वडील आहे ना जॉर्ज बुश, त्यांनी इराकला आग लावली. बर म्हटलं मग असं का? तर मला त्याला संशय होता. तर तो म्हणला आई मला काडेपेटीला हात लावू देत नाही, आणि याला सगळं ते इराकला आग लावायला परवानगी दिली. बहुतेक माझ्या डॅडीनं रात्री त्यांना फोन केला असेल, कारण दुसरी त्यांना पॉवरच माहित नाही ना, बुशला फोन केला असेल आणि त्याने आग लावली असेल. तर या वयातून तुम्ही पुढे जाता, हळूहळू सोशलायझेशन होतं आणि मग टीव्हीतून कळतं, बाहेरून कधी सभा कधी पुस्तक वाचन असं वेगळ्या पद्धतीनं ज्ञान यायला, आणि तेव्हा लक्षात येतं की कदाचित आपला बाप तेवढा पॉवरफुल नसावा की जो आपल्याला आयुष्यभर रक्षण करता म्हणून पुरे. हा शॉक असतो आणि तिथून शोध होतो, ज्याला संस्कृतमध्ये कोहम म्हणतात, मी कोण आहे, मला काय व्हायचं. तर असं आम्ही तुमच्या वयात असताना आम्ही ग्रुप स्थापन केला, म्हणजे असे अस्वस्थ मेडिकल, आणि आम्ही एवढं ठरवलं की दर आठवड्यात वाचायचं, शोध घ्यायचा, पण एकमेकांना दर शनिवारी सांगायचा रात्री, आणि आपलं घड्याळ 5 मिनिटं पुढे ठेवायचं, कारण इतर मुलं टिंगल करायचे, कॉलेजमध्ये बोलता यायचं नाही. म्हणून
आपल्याला पुढे राहायचं इतरांच्या पेक्षा, म्हणून 5 मिनिटाचं घड्याळ ते अजूनही आम्ही ठेवतो. आणि मग त्याच्यात उत्तर असं निघालं की जीवन हे ओझ आहे आणि ते आपणहून स्वीकारलेलं नाही, कोणीतरी आपल्या डोक्यावर जन्म नावाच्या अपघातानं दिलेलं आहे. आणि ओझ्यावर ओझ, ओझ्यावर ओझ, जसं एखादं गाढव असतं कुंभाराचं किती ओझ घेतं, तर त्याला सांगितलं जन्माल्याबरोबर याला अजून ब्रेन वाढलेला नाही, सगळा अंधार आहे, घे जातीचं, क्षणात जातीचं शिक्का मिळतं, त्याला काही कळत नाही, संमती नाही, तुझ्या दुसरा धर्माचा शिक्का, तिसरा देशाचा शिक्का, असे शिक्के मारून त्याच्यावर ओझी ठेवली जातात, जात वंश अमुक भाषा. आणि हे सगळी ओझी घेऊन जगायचं असेल तर जीवन फार दुःखद आहे. आणि मृत्यूही तुमच्या हातात नाही, जन्मही तुमच्या हातात नाही, बाय चॉईस काहीच नाही. आपल्याला वाटते की आईवरती किती लिहिलेले असतात, स्वामी तिने जगाचा वगैरे वगैरे, पण खरं जर विचारला, अर्ज दिले महाराष्ट्रात की तुम्हाला आई वडिलाचं चॉईस आहे, तर तुम्ही पटकन त्या आई वडिलांना सोडून, त्या आईला सोडून, जिच्याकडे गाणी रचली, डोळ्यात पाणी आणून आणून ती गाणी म्हणले, तर हे सर्व कंडिशनिंग आहे. सगळेजण अंबानीच्या घरात जन्म मागतील, रेल्वेच्या भरतीला काय गर्दी होते, हे अर्ज घेऊन भरती तिथे जास्त होईल, जर चॉईस असेल आई वडील निवडणे, तर ह्या बिगर चॉईसच्या गोष्टी. आणि मग करायचं काय, आयुष्य तर बुडबुड आहे, आयुष्य तर ओझ आहे, तर मग असं पाहिलं की ओझ केव्हा वाटत नाही, तर आनंदी असलो तर नाही वाटत, तर मग आनंद प्राप्त करायचा. आता या वयामध्ये काय येणार, सगळ्यांचं उत्तर आलं पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांनी आनंद कशात घ्या, सगळे म्हणले सेक्समध्ये आनंद. पण आमच्याच मध्ये ग्रुपमध्ये शंका निर्माण झाली की सेक्स, आम्ही मेडिकलचे स्टुडंट ना सगळे, साथी लोक आम्ही मेडिकल स्टुडंट, हे काय निरंतर सुख नाही, याला समाजाची चौकट आहे, याच्यात लफडी फार होती, बदनामी फार आहे, म्हणजे परत दुःख निर्मितीचंच एक आहे. मग दुसरा विषय आम्ही घेतला की सेक्स म आनंद, कारण अनुभव कुणीच घेतले नव्हता, असं वाटायचं की त्यात आनंद असेल, तर असा निरंतर शेवटच्या श्वासापर्यंत आनंद कोणता. आणि तो आम्ही जेव्हा बिहारच्या दुष्काळात काम केलं तेव्हा आम्हाला मिळाला, कारण आम्हाला, आम्ही स्टुडंट होतो, डॉक्टर नव्हतो, म्हणून इंजेक्शन द्यायचं जे औषधं जरा जास्त द्यायचं, आणि पुण्यातल्या डॉक्टर मंडळीने आमच्या सर्व लोकांनी खूप औषध दिली होती, ते औषधं फार स्वस्त असतात, म्हणजे डब्यात डबे बंद अशी 5,000 गोळ्या 1,000 गोळ्या. आमचं दवाखाना काढला होता गया जिल्ह्या जिथं आज नक्षलवादी, आणि जेवण घालायचो 1,000-1,500 लोकांना, तर तिथे आमच्या डोक्याची शुद्धी झाली. एक तर आपल्या जगापेक्षा बाहेरचं जे काही कळलं, त्यांचे दुःख काही आहे, त्याच्यातले दोन प्रसंग सांगतो. एक असा होता की आमच्यामध्ये एक आरएसएसचा होता, म्हणजे त्यावेळेला आम्हाला हे माहीत नसतं की आरएसएसचा संगत ठेवू नये, डेंजरस असतं म्हणून तेव्हा माहीत नसतं, पण आता माझा सिद्धांत जो त्यांना हात लावेल तो नष्ट होईल. राजू शेट्टीने सांगितलं, जानकरला सांगितलं, जानकर अजून आहे पण त्याला सांगितलंय नष्ट करणार. सदाभाऊ खोतला नाही, मार्फत त्यांनी राजू शिकलेला नष्ट करायचं. सदाभाऊचं काय चांगलं, त्याच्या लायकीपेक्षा तरी जास्त आहे ना सत्य आपल्या समोर बघायचं. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आमच्या की ज्या मुलांना आम्ही जेवायला घालायचो 24 तासातून एक खिचडीचा कटोरा, आणि भुकेल्या माणसाला अन्न कसं येतं, किती रुचकर लागले, ते आम्हाला म्हणायचे काय टॉप झाली खिचडी. आणि तो खिचडी नव्हती, खिचडा होता, मिळतील ती धान्य टाकायची, हांडे शिजवायची, आणि मठ होता, आम्ही वर राहायचो, तर खालून ती मुलं काही काही लवकर यायची, त्याच्यातही ऍक्टिव्ह असतात ना, गरीबातही ऍक्टिव्ह असतात, भुकेला ते भुकेले म्हणून पण जरा पुढारपणाच्या वृत्ती असलेल्या, जसं आयटी मध्ये आजचे लोक जरा पुढारपणाच्या प्रवृत्तीनं भागलेले असतात, तर ते असे टणटण त्यांच्या कटोऱ्यावर काड्याने वाजवायचे, आवाज काढायचे. आणि मग बरोबर सगळ्या 1,000-1,500 बुथरू म्हणतात त्यांना, ते असं टन 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 वाजवायचे, की आम्ही मग वरून आंघोळ मिंघोळ करून खाली यायचो, सकाळी लावून दिलेलं असायचं, ती शिजलं अन्न, म्हणजे असं काढून बोटाने दाबून बघावं लागायचं नाही,
वासा गणी टणटण वाढायची. आता खिचडी मिळणार या माम्याचं झालं ना 3 वर्ष 2 वर्ष. तिचं पाहिलं आजपर्यंत ऐकलेलं होतं आम्ही की वडील आई मुलांना खाऊ घालतात स्वतः तयार होतात. तिचं पाहिलं की त्याच्यातलं चोरून बाहेर वडील असं कारण आम्ही मोठ्या माणसांना द्यायचो नाही. फक्त आमच्या दवाखान्यातल्या स्त्रियांना काही झालं तर आम्ही चिठ्ठी दिली तर मिळायचं त्या 200 तर ते आपल्या बापाला खाऊ घालायचे. ज्युनियर केजी मध्ये सुद्धा जायचं याचं वय नाही ते. म्हणजे माणूस माणसाची काळजी पण करतो. नंतर असं होता होता आमचा जो आरएसएस वाला होता की एवी तेवी आपण त्यांना खायला घालतोच आहे म्हणजे त्यांच्यावर उपकार करतोच आहे. तर आपण त्यांना राष्ट्रवाद का शिकवायचा म्हणून तो एक फोक काढायचा काठी घ्यायचा आणि पंक्ती नाती मुलं अशी आता टणटण वाजून झाली खिचडी वाढून झाली कधी खातोय असं झालेलं 24 तासून एकदा मिळणार परत नाही. आणि तो असं म्हणत ए कुणी खायचं नाही सगळ्यांना वाढून झाल्यावर म्हणा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री त्यांना काहीच कळायचं नाही. पण त्यांना एक कळलं होतं की हा साऊंड एकदा म्हणून झाला की जेवायला मिळेल म्हणजे मराठी सुद्धा बोलायला लागली वदनी कवळ बाकी मराठी यायचं नाही. मग तो शेवटी म्हणायचा भारत माता की जय भारत माता की जय आणि असं 3 वेळा झालं की बोट बुडवायचे आणि पोरं खायचे. तर असं झालं एक एक दिवसाला भारत मातेचा आक्रोश वाढायला लागला. पहिल्यांदा काय म्हणले भारत माता की जय भारत माता की जय पुढं भारत माता की भारत माता की जय असं म्हणजे सगळ्या अंग प्रत्यंगातून शक्ती काढून फक्त भारत मातेच्या आवाजात दिली. आणि तो आम्हाला सांगायचा संध्याकाळी आमच्या अनालिस्ट असायचं दिवसभराच्या याच 5 लोकांचं असं आम्ही 6 महिने काम केलं 5-5 बॅच. आणि त्यात मेन डॉक्टर असायचे ना एखादं कोणी असा तो डॉक्टरही नव्हता. तर तो म्हणायचा तुम्ही मला म्हणत होता याची काय गरज आहे फोक घेऊन फिरायची मुलांना घाबरायची पण बघा बघा अंधारी राहू नका रोज भारत माता खोल खोल शिरते त्याच्या हृदयात. बघा आवाज बघा कुठून कुठून येते खोलून खालून खालून आवाज येते आतून आतून. त्याने म्हटलं बो असेल काही कुणी वाद नाही घातला. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की काही त्याच्यातले मुलं थांबली कारण आम्ही स्वतः स्वयंपाक करायचो सरसोकात काही जमायचं नाही उग्र असतं आम्ही इथून तेल घेऊन गेलो होतो तर आमचा स्वयंपाक आम्ही करायचो. तर ती मुलं असं घेरा करून बसायची काय गावात काही दुसरं दुष्काळात करमणूकच नाही म्हणजे त्यांना म्हणायचे वेगळी माणसं आहेत वेगळ्या ग्रहावरची ते बसायचे. आणि मग त्यांनी धीटपणाने आम्हाला प्रश्न विचारला ऍक्च्युअल घडलेला कथा नाही. ते म्हणाले ये भारत माता कहाँ रहती है. म्हणलं बेटा बुतरू तू क्यों पूछ रहा बुतरू म्हणजे बाळू क्यू पूछ रहा नाही हमे हरेक को बोलना पड़ता है भारत माता की जय और हमारे गांव में तो कोई नहीं कहता और उसके बाद खाना मिलता है तो भारत माता का पता क्या है और आप लोग भारत माता के मठ में रहते हैं क्या पुना से आए और वो भारत माता पुणे में रहती है क्या और वहां से हमको भेजती है क्या यहां तो खाना नहीं मिल जाता आप आए और खाना मिलने लगा एक नई बात हुई जादू म्हणजे जादूच वाटली त्यांना. तर हे भारत माता म्हणजे प्रत्यक्षातली भारत माताच आम्हाला विचारत होती माझा पत्ता काय याने आम्ही सगळे हेलावून गेलो. तेवढ्या 2 दिवसात दुसरा आला प्रसंग 50-60 बाया मोर्चा घेऊन आल्या बाहेर आवाज आला आम्ही मठात होतो संध्याकाळी लवकर झोपा लागायचं दिवस लवकर उजाडतो तिथे 3:30-4 पहाटे. तर आवाज आला भगवान मिल गया भगवान मिल गया. तर आम्ही म्हटलं आता कोणीतरी भगवान म्हणून गळ्यात झेंडूच्या फुलाच्या गिन्नीचे हार टाकून चालवलं असेल त्याच्यापुढे डंगडंग डंगडंग वाजवत असतील आणि तोही आपण भगवानाच्या थाटात फिरत मस्त चान्स आहे. तर म्हणून तिथे जायचं त्याला विचारायचं बेटा तू भगवान आहेस का त्याला म्हणावं लागेल सगळ्या लोकांपुढे भगवान हा बेटा तू ही दुनिया तयार केली का त्याला म्हणावं लागेल केली नाही तर भगवानच नाही तो. मग किती रद्दी केली रे केवढी विषमता केवढे अन्याय तुला उद्योग नव्हता नाही जमत होत तर नव्हती करायची ना हे उद्योग कशाला करून ठेवला कारण ताप आम्हाला आहे तुझं काय नाही आपलं तिकडे चित्रात बसतो
असं म्हणूयात म्हणून आम्ही उतरलो. त्या वयात थोडा वाह्यातपणा असतो, वाह्यातपणा नसेल तर तारुण्याला मजाच नाही. चार थोडं आलं टाकतं, जास्त टाकलं नाही, थोडं टाकलं तर मजा येते ना. तसं वाह्यातपणा पाहिजे सोडा बरं का. तर आम्ही गेलो आणि असं कोणीच भगवान नाही, 50-60 बायांचा मॉब आणि भगवान मिळ गेलं. आणि आम्हाला पाहिल्याबरोबर ते म्हणजे आग आहे आग आहे. आणि ते मार्चिंग करत आले मिलिटरीच्या मार्चिंगचा, भगवान 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 म्हणजे आमच्याच कडे आले. आणि तुम्हाला माहिती असं गंमत करायला ठीक आहे, पण कोणी जर आपल्याला देव आहे असं म्हणून जबाबदारी टाकत असेल तर घाबरी बॅड होतं. आम्हा घुम झालो आम्ही. आम्ही म्हणलं नाही नाही हम नाही आहे, हम पुणा में बीजे मेडिकल कॉलेज है उसके छात्र है. तर त्या मागे फिरल्या आणि एकमेकांच्या त्या हातावर टाळ्या मारल्या. बघ मी म्हणत होते की नक्की झालं. म्हणजे काय इथल्या गरीब माणसाची टेस्ट आहे की भगवान हा स्वतः म्हणतो की मी भगवान नाही. आम्ही नाही म्हणलो म्हणून कन्फर्म झालं. आणि मग तर काय आम्हाला बोलतच येणार. मग आम्ही त्यांना म्हणलं की काय भांगडे तुम्ही आत या चहा. तर बायांना चहा कोण देते, म्हणजे आपल्या 7 पिढ्या दिलेले नाही ना भारतात. तर त्या पहिल्या लाजल्या काय नाही नाही संगीत पडलं आवाज झाला म्हणून. तर त्यांना म्हणलं आम्ही चहा प्या, आमच्याकडे भरपूर चहा भुकणी साखर वगैरे आहे आम्हाला पाला. तर त्यांच्या जीवनात तो पहिला प्रसंग. मग त्या खुलल्या आणि सांगायला लागल्या. तर म्हणलं तुम्ही असं का आमच्या आरोप करता, आम्ही काय गुन्हा केला, आम्हाला तुम्ही भगवान का म्हणता. तर त्या म्हणाल्या की या गावामध्ये मुलींच्या एमसी मासिक पाळी बंद झाल्या होत्या. कारण निसर्गाचा नियम आहे, खाणं नसेल रक्त तयार होत नसेल तर रक्त जात नाही. आणि ज्याची डिलिव्हरी झाली त्या आईला दूध येत नाही. निसर्गाचा नियम आहे डिलिव्हरी झाल्यावर तिला दूध द्यायला पाहिजे. तर असं एक एक सुरू झालं तुमच्या दवाखान्यानंतर. आणि ह्या रसोड्यानंतर अन्न मिळायला लागलं आणि रक्तवाढ्याच्या गोळ्या मिळायला लागल्या. तर ते त्यांना माहीत नव्हतं, पण इथे मुलींना मासिक पाळी आणि सगळ्यांनी एकमेकीला आयाने विचारलं माझ्या मुलीला मासिक पाळी ती म्हणजे माझी मुले जाईल. आणि त्यांचा कॉमन फॅक्टर की पुण्याहून आलेले लोक एका मठामध्ये जिथं दवाखाना चालवतात ते गावात 22 डॉक्टर. तर आम्ही म्हणलं अहो काही नाही ते आम्ही तुम्हाला लोहाच्या गोळ्या दिल्या त्यामुळे हिमोग्लोबिन वाढलं वगैरे असं. ते म्हणले नाही बाकीचे डॉक्टरचं ज्ञानाचं काय झालं, त्यांचं ज्ञान चुलीत घालावं, तुमचं ज्ञान देवाचं ज्ञान आहे. ज्ञान नसतंच, कारण ज्ञान म्हणजे त्यांचं म्हणणं काय की ज्ञान हे त्या माणसावर अवलंबून असतं. ज्ञानी माणसं काय करतात बऱ्याच वेळेला दुसऱ्याला काय काय माहित नाही याची यादी करतात, याचंच ज्ञान घेतात आणि त्याच्यावर चिटिंग करत राहतात. तर तुम्ही भगवान आहात. आणि त्या रात्री आम्ही कुणी झोपू शकलो नाही. 5 जण 5 गाद्यांवर झोपलेले असं एकमेकांना वाटलेलं, परंतु आम्ही डोळे मिटून जागे होतो टक्क. आणि रात्री इतकं हलकं वाटत होतं की आयुष्य ओझच नाही असं. आपण पंख लावले तर आपण पोकळीत फिरतोय. आणि सकाळी आम्ही उठलो, कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा नाही, झोप घेतलेली नव्हती. आणि सगळ्यांनी मी रात्री झोपणं एकमेकांना सांगितलं. तर हा जो वेदना शमनातून दुसऱ्याच्या भगवानाचं पद मिळाल्यामुळे झालेला फार मोठा आनंद होता. त्या आनंदाच्या लहरीमध्ये झोपेची विश्रांतीची आवश्यकता नसते, इतकी ताकद असते. आणि त्याला बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं झालं तर ढक्कन खुल गया असं म्हणतात बॉलिवूडच्या मध्ये. म्हणजे काही वेळेला नटनट्या आधी अभिनय करतात, क्लासेस लावतात आणि पुढे पुढे ते करतात त्यालाच अभिनय म्हणतात लोक. त्याला क्लासेस मधला नसतो तो क्रिएटिव्ह इंटेलिजन्स त्याला सुचलेलं असतं आपण. तर त्याला त्यांचा शब्द आहे अरे उसका तो ढक्कन खुल गया. म्हणजे माधुरी दीक्षित हिचं काही पहिला सिनेमा नव्हता तेजाब, पण तेजाब दादी म्हणजे ट्राय म्हणजे करते बुवा धडपड करते. पण तेजाबचं ते 1-2-3 गाणं आणल्याबरोबर लोक म्हणत अरे ये लडकी का ढक्कन खुल गया. म्हणजे माधुरी दीक्षित जे करेल तिलाच लोक अभिनय म्हणते. तर समाज कार्यामध्ये तुम्ही आता ज्या याच्यात समाज पॉलिटिक्स म्हणजे घराबाहेरचं जे करायचं बघताय
त्याच्यामध्ये ढक्कन खुललं पाहिजे, हे पहिलं लक्षात. जे काय आपल्याला थोडं ज्ञान आहे पण ढक्कन खुलणं इतकं आहे का ते पूर्ण दिसलं पाहिजे. आणि मग तुम्ही जे करता त्याला लोक समाजकारण राजकारण म्हणतात. हा ढक्कन खुलण्याचा प्रांत आहे, चांगलं आहे. कारण या वयामध्ये तुम्ही वडील आणि बाह्य जगातले वडील यांचं तुलना करत असत. एका तजुरात आपला वडील घालता, एका तराजू त्यांनी सांगितलेलं सारखं. सात पिढ्याच्या नाणे तू शिकला म्हणजे काय, लई शाणा झाला का? शिकलेली तर हुटलेली असतात. आम्ही शिकलो नाही म्हणूनच आम्ही शाण्यावर, कारण आम्ही सात पिढ्याकडनं ज्ञान घेतलेलं आहे. ते एका तराजूतून तुझं शिक्षण एका तराजू. तर शिक्षित लोक बदनाम झाले त्याचं कारण ते आत्मकेंद्री झाले, त्यांनी जगाशी संबंध होतो. म्हणून आत्मकेंद्री न होणं हेच चांगलं. दुसरं असं आहे की अनेक जगामधल्या विचारवंतांनी सांगितलं की भूतकाळाकडे बघावं, अभ्यास करावा, नाही असं नाही, पण भूतकाळाचं ओझ घेऊ नये डोक्यावर. आणि तुम्हाला सांगतो, आमच्यातले सगळेजण मगा रंगा सांगत होता, आम्ही जातीमुक्त लोक आहोत. कोणाचं 22व्या वर्षी झाले असेल जातीतून मुक्त, कोणी 25व्या वर्षी झाली पाहिजे. आता मी ब्राह्मणत्वाचं ओझ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकून आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्याबरोबर संवाद होऊन त्यांनी मला एक वाक्य इतकं महत्वाचं सांगितलं की ते अजून जात नाही. तुला ब्राह्मण राहायचं आहे का तुला भारतीय बनायचं आहे? राहायचं जे आहे तसंच राहायचं असेल तर जात मान. तुला वेगळं काही व्हायचं असेल, भारतीय व्हायचं असेल तर ते बनावं लागतं. म्हणजे सेकंड नेचर एक आलेला स्वभाव आणि हा आपल्याला हवा आहे असा स्वभाव. तर हवा असाय स्वभाव हवा असेल तर तो साधनेने संपादन करावा लागतो. तो ऍटोमॅटिक येत नाही, बिना प्रयत्नाचा येत नाही. लहानपणचे जे थॉट्स असतात ते पॅसिव्ह थॉट्स असतात. दुसरं एक असं आहे, पॅसिव्ह म्हणजे आपलं ब्रेन काम न करताना आपल्या डोक्यात घातलेले. आता मात्र आपण चांगला वाईटाचा विचार करून करणार तर सेकंड नेचर दुसरा स्वभाव घ्यावा लागतो. उदाहरणार्थ जात तुम्हाला अहंकार देते की माझी जात श्रेष्ठ आहे. मग कोणा अनुमती जात शिकवते बाय वे ऑफ नक्कल, जेथे जेथे अक्कल नसते तेथे तेथे नक्कल असतात. पोरं जे जे शिकतात लहानपणी तेथे नक्कल असते, ती अक्कल नसते. मग आता समजा असे 96 कोळी मराठा वगैरे आले तर असे मिशा पेटतात, उभे तो बसकर असतो आरशात असं मिशाच पेटायचा. मुस्लिम याच्यात मध्ये असेल, त्यांनी पाहिलं असतं लहान मुलांनी 2-4 वर्षाच्या की आपला अब्बू अब्बूची अब्बू दाढी कुरवाळात बसतो ना, तो दाढीच कुरवाळात बसतो. यांनी पाहिलं असं असं गंधबिंद लावतात, गंधबिंद लावून पोरीवर लाईन मारायची, चला रे गंधबिंद लाव. त्यांना वाटतं गंध लावण्याचे स्मार्ट दिसतात, तर ते आरशात बघून गंध लावते. हे सगळं नक्कल असते, हे अक्कल नसते, त्यांनी तपासलेलं नसतं. आणि असं एक आपल्यामध्ये आपल्या लहानपणापासूनचे सर्व व्यक्तिमत्व असतात. आपण भेटतो एका माणसाला पण तो खरं नसतो, त्याच्यात एक मुलगा असतो. लहानपणी त्याला कोणी जवळ घेतलं, चॉकलेट दिलं, आनंद झाला तर तोही तो बाळाला पुन्हा पुन्हा तो चेहरा भेटावा असं वाटत असतो. प्रेम म्हणजे काय असतं? लहानपणी आवडलेले महिलांचे चेहरे पोरांना एकत्र येतात आणि त्याचं मिक्सर म्हणजे तशा चेहऱ्याच्या शोधात राहतो, मुलीलाच उलट. तर असं आपलं जीवन आहे की एक माणूस एक नसतो, अनेक असतो. त्याच्यात तुम्ही स्वतःहून साधनेनं काय बनवता, संकल्पानं काय बनवता, काय विचार करून सगळी भट्टीत घालून आपले संस्कार विस्कार आणि मग काय ठरवता. तर आमच्या पुरतं असं झालं की जात हे भयंकर ओझ आहे. आता मी ब्राह्मण तर घरामध्ये मी आपल्या मुलांच्या बरोबर खेड्यातले कवा तवा म्हणायचे, तर ते महाराज मुस्काडे, अरे तू ब्राह्मणाचं ना केव्हा तेव्हा. आणि मला तेव्हाच लक्षात आलं होतं की हे अवघड भाषा बोलले म्हणजे ब्राह्मण, जोडाक्षर बोलायचे केव्हा तेव्हा. कवा तवा किती सुंदर आहे, किती सरळ आहे, ते शुद्ध पाहिजे. म्हणजे केव्हा देवाला तर करून तिथं कवा तवा लिहायला पाहिजे असं वाटत का राग आहे. तर सारखं आपलं ब्राह्मणाचं तू ब्राह्मण आहे आणि तू असा वाटतो आणि म्हणून तू लवकर इथून नेलं पाहिजे म्हणून वयाच्या 18 वर्षी शिकायला शहरात पाठव. किती भीती वाटते त्या काळात एकटं जायचं, सगळे मित्र सोडून. आणि मित्र म्हणजे इतके आरामचे, ते 2-2-3-3 वर्ष काढायचे,
आपले जे क्लासमेट आहेत त्यांना कडेवरही घ्यायचे, मलाही कडेवर घ्यायचे, कारण घरी शिकवलं जातायचे सहा महिन्याच्या. ते भलतंच ओझं आहे बाबा. पुढे गावामध्ये जेवायला गेलो वडिलांबरोबर, भस्कर भात पडायचे. एवढं भात का वाटत तुमच्या बामनात खाता ना, आम्ही नाही भात खात, तुम्ही भात खाता ना असं. आणि मग काही म्हणजे कसली जातवार अशी ओझी आहेत. तर ही जात मनातून पुसल्याशिवाय नवा स्वभाव निर्माणच होणार नाही. आणि म्हणून मग आम्ही एक प्रयोग केला. किती जाती आपल्याकडे 10,000 जाती, पण काही घाबरायचं कारण नाही, कारण हा देश असा की 33 कोटी द्यावे. तेव्हा ब्रिटिश आले तेव्हा 30 कोटी होतो आपण, म्हणजे 3 कोटी लोक भक्तांच्या करता रेडी होते, बाजारात नव्हते आले, कारण भक्तच नव्हते आले. असं ते आहे ना, इतका खुल्ला बाजार, बरं का, 33 कोटी देव. तर मग एवढ्या भाषा आणि एवढ्या धर्माला काय बरोबर, 12 धर्म जगात कुठे नाही, एवढ्या जाती कुठे नाही. म्हणून मग आम्ही असं ठरवलंय की जातीचं ओझं टाकलं तर मन मुक्त होतं. दुसरं आम्ही शिकलो की सर्व धर्मामध्ये भारतीय आहेत. मी शपथ घेतो सर्व भारतीय माझे बांधव आहेत. तर माझा एक बांधव धनगर आहे, एक मराठ आहे, माझा भाऊच आहे ना. माझ्या मुलाचं नाव घातलं ते इथे आरएसएसची शाळा आहे. तर त्याने म्हणले जात लिहिलं नाही, त्यांनी लिहिलं तिथे आम्हीच लिहिलो होतो, म्हणजे भारतीय. त्यामुळे भारतीय कुठे जात असते, म्हणलं भारतीयच फक्त लिगल आहे, पासपोर्टवर भारतीय असेल जात नसते. पण त्याने चिडवला नाही, पण वडील सप्तर्षी आहेत म्हणजे काहीतरी जात आहेत, म्हणजे ब्राह्मण आहे एवढं. सप्तर्षी म्हणजे 7 ऋषींनी नक्कीच. तर म्हणलं तू जात विचारते का बाळ, म्हणजे क्लार्कचं माझ्या उभं राहून मॅनेजमेंट विचारत होत. तर मी म्हणलं आम्ही मान गारुडी आहोत. तर तिथे आताचा फोन पडला, तुम्ही सप्तर्षी कधी मान गारुडी, म्हणजे तुला मान गारुडीची काय माहिती आहे. मला एवढं माहिती आहे की मान गारुडी हे इंडियन सिटीजन आहेत, तर माझे ते भारतीय म्हणून बंधू आहेत. आणि शिवाय ते जसं एखादं घर असं, एखाद्याची टोपी अशी, एखाद्याच शर्ट असं, तसं ते मांगर उडेल. पण मला गरज वाटत नाही जात सांगायची. तू विचारलं भाऊ कोणता, आमचे मांगर उडे, मातं, मार असे आहे. तर ही एक भूमिका आली आणि ती भूमिका आम्ही इतके दिवस वाढवली. तर तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही, परत कधी ब्राह्मण होण्याचा मोह झाला नाही. मोदी आल्यावर सुद्धा नाही, मोदी आल्यावर विचार. तर असं वाटलं पण अरे चुकलं जर आपलं, आता चान्स आहे बाबा, पण वाटतच नाही. आणि मग प्रश्न पडतो की मार मातंग मांगारुडी किंवा पारधी कोण असेल, त्यांना कशाची जात, म्हणजे काय त्या जाती, त्यात काय आकर्षण आहे, ती का पुसत नाहीत आपली जात, हा प्रश्न पडतो. पण माणसाला पुसण्यासारखं सर्व असलं तरी त्याचा अभिमान येतो. पण फळ्यावरचं पहिलं पुसलं नाही तर गुरुजी दुसरं लिहू शकत नाही. तुमच्या डोक्यात जोपर्यंत जन्माची जात आहे तिचा अभिमान आहे तोपर्यंत नाही. दुसरी गोष्ट, जात पुसली गेली तर दुसऱ्या लोकांना तुमची पर्सनॅलिटी आवडायला लागते. कारण असं आहे की जातीची दुर्गंधी असते दुसऱ्यांना, आपल्याला अभिमान असेल. आता तुम्ही बघा मराठा मोर्चात आलाय, प्रत्येक धनगर आणि माळियाचे चर्चा गुपचूप आहे का, काही ते फार त्याच्यावर परिणाम होत नाही, उलट असूया वाढते, राग वाढतो, भीती वाढते, तर दुर्गंधी असते. पण जर जात नाही मानली, डीकास्ट झालेला असला तर सुगंध यायला लागतो. आणि सुगंध झाला की ऍडव्हर्टाईज नाही करावी लागत. मोगऱ्याच्या फुलाला सुगंध येतो तर मोगऱ्याचे ऍडव्हर्टाईज येते का, त्या बागेत मोगऱ्याचे फुले जाऊन असं नाकाने हुंगा म्हणून आपोआपच जातो माणूस. तसं तुम्ही कुशल संघटक होता जर डी का झाला, हा एक प्रत्यक्ष अनुभवाने आतापर्यंत, आणि परत एकवर मारावा वाटत नाही. दुसरी गोष्ट, 12 धर्म आहे तर ही भाग्याची गोष्ट आहे ना. तुम्ही 45 मुस्लिम कंट्री तिथे गेला आणि मुलांना विचारलं दुसऱ्या धर्माबद्दल आपले मत काय, तो म्हणतो काय म्हणाला काय म्हणाला, म्हणजे दुसरा धर्म असतो हेच त्यांना माहित नाही. लकीली खेड्यातल्या मुलाला सुद्धा 4-5 धर्म आहेत आपल्याला माहित असतं, कारण एखादी मशीद असते, एखादं मंदिर असतं, जैन मंदिर असतं, बौद्ध मंदिर असतं, चर्च असतं. माझ्या गावात आहेत 5 धर्म. तर मग प्रत्येक धर्माची व्याख्या काय, माणसाला माणसाशी जोडतो आणि जोडण्यासाठी जे सांगावे लागते त्याला धर्म म्हणतात.
माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे सांगावे लागते जे करावे लागते त्याला अधर्म म्हणतात. इतकी सोपी नेक्स्ट पॉवरफुल आहे. मग 12 धर्म धर्मच आहेत म्हणजे त्यात जोडण्यासारखं काहीतरी आहे. आणि धर्म म्हणजे त्यावेळेची पार्टीच होते. म्हणजे इस्लाम निघाला तेव्हा त्यांचा उत्साह तिथे चाललेला वाईट गोष्टी उपाय करा तुमचा आप काढताना जेवढा उत्साह आहे तेवढाच होता. हिंदू धर्म फक्त स्थापन झाले नाही अमुक तिथीला अमुक्याला, पण बाकीचे सगळे धर्म स्थापन झाले तर पॉलिटिकल पार्टी. आता त्यावेळेला पॉलिटिकल पार्टी नावाची फॅशन होती कारण डेमोक्रेसी नव्हती. आता धर्म कोणी स्थापन करत नाही कारण आता ती फॅशन नाही. आता 9 वारी लुगडं कोणी मुली नेसत नाही, कॉलेजमध्ये 9 वारी लुगडं नेसून आली असं नाही होत त्याच्या काळाचा. तर हा आता पार्टीचा काळ आहे, परंतु त्याच्यामधला धर्म काही शिल्लक आहे. माणसाला माणसाशी जोडायचं आहे, अंतर कमी करायचं. अंतर म्हणजे भेदाभेद, अंतर म्हणजे विषमता, अंतर म्हणजे अन्याय. एक दुबळा एक सबळा सबळ. तर 12 धर्मांचे आम्हाला विचारलं इकडच्या लोकांना, रंगाला विचारणार तुम्ही कोणत्या धर्माचे, आम्ही 12 धर्माचे. 12 धर्मातल्या सच्चाईचे. मग तुम्ही मंदिरात जाता का? नाही जात. चर्चला जाता का? मशीद जाता का? नाही जात. पण कुराण मध्ये खूप छान गोष्टी आहे, इस्लाम मध्ये खूप छान गोष्टी. एकच गोष्ट सांगतो, इस्लाम मध्ये असं म्हणलेलं आहे तुला किती वाईट वागायचं तेव्हा, पण एक गोष्ट अशी आहे की तिथे गडबड केली की तू देवाला सुद्धा डिस्क्रिशनरी पॉवर नाही, राष्ट्रपती सुद्धा दयेचा अर्ज घेत नाही, तसं देव सुद्धा घेत नाही, डायरेक्ट नरकात जायचं. ते म्हणजे शेजाऱ्याला आणि मुक्या प्राण्याला त्रास दिला तर. आणि शेजारी म्हणजे डोळ्यासमोर 40, कानाच्या बाजूला 40, मागे 40. 160 शेजाऱ्याशी तो वाढला तर तू स्वर्गात जाऊ शकतो. आणि एकाला म्हणजे त्यांनी त्रास दिला तरी तू द्यायचा नाही. मला सांगा, आपण सगळ्या भारतीयांनी शपथ घेतली की माझं भारतीयत्व, म्हणजे आता तर काय ते त्यांचे 15-15 किलोमीटर शेजारी असायचे कारण लोकवस्ती कमी होती सौदी अरेबिया. आता तर 40 शेजारी म्हणजे आपल्या एका बिल्डिंगमध्ये सापडते. 160 आपण मार्क करायची लिस्ट मध्ये, यांच्याशी वाईट वागायचं. आता यांच्याशी वाईट नाही वागलं तर इतरांशी जरी वाईट वागायचं का? सवय लागेल हे चांगलंय म्हणून. तर 12 धर्माच्या सच्चाईचा मी पाहिजे की असं काम आहे. आणि तिसरी गोष्ट, साधे 3 गोष्टीवर आमचं हे आहे खेळ सगळा. तिसरं म्हणजे हिंसक अहिंसा याची फार चर्चा करत बसायचं नाही, कारण माणसाचा मूळ धर्म अहिंसा आहे. कुठल्याही वंशाचा समवंशावर हल्ला करण्याचा गुण निसर्गाने दिला. वाघ वाघाची शिकार करत नाही, साप सापाला चावत नाही, विंचू विंचवाला दंश करत. मग माणूसच माणसाला दंश का करतो? माणूस माणसावर प्रेमही करतो, प्रेमासाठी जीवही देतो आणि जीवही घेतो. हा जरा विचित्र प्राणी, त्याची सायंटिफिक कारण काय सांग, पण त्याला मेंदू आहे. मेंदूनं तो म्हणतो की तो माझा समवंश नाही. म्हणून मुस्लिमांचा द्वेष करायचा, परजातीचा द्वेष करायचा, तो हिंसेचं पूर्वअट आहे. द्वेषी तुला द्वेष नाही करता आला तर तुला हिंसा करताच येत नाही. तर हिंसा नाही करता आली म्हणून तू बायल्या झाला. नथुराम काय करत होते माहिती? गांधीजीच आलं पेपरमध्ये, मी 100 वर्ष जगणार, की तो SV कॉलेज पडून 10 पोरं जमवायचा म्हणायचा, तो थेला तो टकलू म्हणतोय की मी, पण मी आहे ना त्याला मारणार ना, असं कधीपासून 10 वर्षापासून आली. पण लोक त्याला येडा समजायचे. पण द्वेष तर का बा नथुरामजी आपण असे का त्यांना मारायचं म्हणता? बायल्या केलं त्यांनी हिंदू ना, अहिंसा शिकवतो नालायक सर. आणि सनातन प्रभेचा आता प्रचार आहे. तुम्ही त्यांचे वाङ्मय आहे, म्हणजे माझ्या म्हणणार नाही की जगावर सैतानाचं राज्य आहे आणि सैतानांचा प्रमुख महात्मा गांधी आहे. कारण तो इतका खतरनाक आहे, इतका खतरनाक आहे. तो म्हणतो बघ माझे आता शस्त्र आहे का, आणि तू अहिंसा पालन कर तुझी शस्त्र टाकून दे आणि त्यामुळे आपण हरतो. तो लई खतरनाक. म्हणून नरेंद्र दाभोळकरचं का खून करा, अमक्याचं का करा? तर ते गांधीजीची माणूस आहेत आणि ते खतरनाक आहे गांधीजी. तर हा आता आपल्या अवतीभोवती नथुरांचा काळ आहे, खऱ्याचं खोटं करण्याचा काळ आहे. आणि अशा काळात आपल्याला सत्याची बाजू घ्यायची. आणि एक सांगतो, सत्याचा ऑटोमॅटिक विजय होत नाही. सत्याच्या मागे सामर्थ्य असलं तरच सत्याचा विजय होतो. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही करताय
याला माझे शुभेच्छा आहेत, आशीर्वाद कसला शुभेच्छा आहेत, आशीर्वाद द्यायचा म्हणजे तुमच्या असं पूर्ण आहे तर तुम्हाला शुभेच्छा. कधी तुम्ही आला, काही प्रश्न असले, काही सांगितलं, आमचं जे टनेल विजडम आहे म्हणजे आम्ही बोगद्यातून जाऊन आलेलो, म्हणजे उपदेशाचा हातोडी नाही मारला. तुम्हाला जायचंय का बोगद्यातून? आम्ही सांगू की आम्ही जाऊन आलोय बाबा, तिथं पाणी आहे, तिथं शेवाळ आहे, तिथं साप आहे, कारण दिवा नाहीये, जिंदगी अंधारात जायची आहे. आम्ही जाऊन आलेलो, एवढं फरक आहे. त्याला म्हणतात टनेल विजडम, म्हणजे आधी बोगद्यात जाऊन आलेले तुमच्या आधी म्हणतो. तर आम्ही तुम्हाला चार गोष्टी सांगू शकतो, तुम्ही यशस्वी व्हा. आजचं तर बदलायलाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. जर या इलेक्शनमध्ये मोदी सरकारला पाडलं नाही आपण, तर कदाचित देशामध्ये इलेक्शन होण्याची शक्यताच नाही पुढे. काँग्रेसवाले शहाणे असं सरमणी द्यायचं काही कारण नाही. आम्ही तर आणीबाणीमध्ये जेलमध्ये होतो, रंगाय होता, ते नालायक आहेत, पण ते इलेक्शन घ्यायचे. हा इलेक्शनच सगळं बदलेल, घटना बदलेल, सगळं बदलेल. म्हणून या वेळेला मोदी सरकार जाऊन दुसरं कोणी आलं तरी चालेल, तर अशा विचारात आम्ही आहोत. आपणाला पूर्ण शुभेच्छा. धन्यवाद सर. एक आज संध्याकाळी युक्रांचा वर्धापन दिन आणि माझं येरुडा विद्यापीठातील दिवस मिळालं तर वाचा तुम्ही, असं एक पुस्तक आहे, त्याच्या पुढच्या आवृत्तीनिमित्त त्याचं प्रकाशन. आणि यशवंत सिन्हा जे भाजपचे वित्तमंत्री परराष्ट्र मंत्री होते, त्यांचं भाषण आहे. संध्याकाळी तुम्हाला कसं जमेल तसं बघा, पण मला त्यांना घ्यायला विमानतळावर जायचं, तर तुम्ही परवानगी द्या. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी सांगू शकतो आम्ही त्या गांधींना तरी बघितलं नाही, मात्र सरांसारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यात असणं हाच एक फार मोठा आशीर्वाद आहे.